ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड आफ्टरनून. मी विजया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा. जगात कोरोनाबाधितांची संख्या 1,80,00,000 गेली आहे. त्यातील 1,13,00,000 बरे झाले आहेत. सध्या 60,00,000 ऍक्टिव्ह केसेस जगात आहेत. जगात मागील 24 तासात 2.46 लाख नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 5,365 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1,87,000 जगामध्ये मृत्यू झाले. कोकण गणेशोत्सव आणि चाकरमानी हा नातेसंबंध आता सर्वांनाच ठाऊक आहे, पण यंदा विघ्नहर्त्याचं आगमन होत असताना सावट आहे ते कोरोनाचं. गणेशोत्सवात चाकरमानी येणार म्हटल्यावर त्यांच्याकरता क्वारंटाईन कालावधी किती असावा, चाकरमान्यांनी किती दिवस अगोदर गावी यावं, चाकरमान्यांकरता असणारे नियम, आरती असो अथवा भजन, या साऱ्यावर यंदा कोरोनाचं सावट दिसून येत आहे. परिणामी वाद, मतभेद आणि मतमतांतरे याची देखील किनार यंदा गणेशोत्सवावर दिसून येते. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना स्वतः उपस्थित राहणं सहज शक्य होत नाही, त्यामुळे RTI अंतर्गत दाखल झालेल्या सर्व अपिलांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायला काय हरकत आहे, असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेने यासाठी स्वतंत्र उपाययोजना आखावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने एका याचिकाकर्त्याला RTI अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलावरील पहिल्या सुनावणीसाठी वैयक्तिक हजर राहून युक्तिवाद करण्यास सांगितले. पंजाबमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 46 लोकांचा मृत्यू काल शनिवारी झाला आहे. पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरण तारण या 3 जिल्ह्यांमध्ये बनावटी दारूमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पंजाब सरकारने महसूल विभागाचे काही अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील निलंबित केलंय. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलीस आणि कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक स्थापन केलं आहे. देश विदेशातील नामवंत कंपन्या विस्तारलेल्या पुण्यातील चाकण MIDC मध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. MIDC तील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली. ऑटोमोटिव्ह सिटिंग आणि ई सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकताच एका कर्मचाऱ्याचा कोविड अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या, त्यापैकी आणखी अहवाल प्रतीक्षेत आहे. सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढील बातमीकडे. औरंगाबाद जिल्ह्यातील 76 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14,403 एवढी झाली आहे. त्यापैकी 10,601 रुग्ण बरे झाले, तर 478 जणांचा मृत्यू झाला असल्यानं सध्या 3,324 जणांवर उपचार सुरू आहे. कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी समुद्रात गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती मूर्तीचे फक्त कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. 1.5 महिन्यांपासून मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे, मात्र अद्याप कुठलेही धागे दोरे त्यांना सापडलेले नाही. उलट बिहार पोलिसांचं आगमन होताच या प्रकरणाला कमीचा वेग आला, मात्र बिहार पोलिसांच्या या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहीत नव्हतं. तिथल्या कायदा वस्तुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा TV वरून ऐकलेल्या वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी बिहार पोलिसांवर उपरोधिक टोला लगावला. बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप केंद्र शासनाने स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी दिलेली नाही. त्या व्यतिरिक्त स्पर्धेशी निगडीत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने रविवारी होणाऱ्या IPLच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले. IPLचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गेल्या आठवड्यात स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे IPL खेळवण्यात येणार आहे.
प्रशासकीय समितीच्या बैठकीत प्रमाणित कार्यपद्धती, स्पर्धेचे वेळापत्रक, विदेशी खेळाडूंची उपलब्धता, चीनी प्रायोजकांविरुद्धची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या प्रतिज्ञा मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते अनुपम श्याम सध्या किडनीच्या समस्येतून त्रस्त आहेत. मुंबईतील लाईफलाईन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या काळात त्यांची मदत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे सरसावले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना अनुपम यांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचं ओक सुरूच राहील. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.